प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे. नमस्कार, मी गौरी. इंडिया अपटक न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. मी उभी आहे जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर, ज्या ठिकाणी जळगाव जिल्हा जागृत जनमत यांच्याकडून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे. माझ्यासोबत आहे आरटीआय कार्यकर्ता दीपक गुप्ताजी. चला जाणून घेऊया त्यांच्याकडनं. नमस्कार सर, काय सांगाल या उपोषणामार्फत काय मागण्या आहेत तुमच्या? हमने ना जलगाँव की जो तहसीलदार है वैशाली जी, उनके भ्रष्टाचार है, वाड़ू माफिया से अवैध संबंध, भ्रष्टाचार, उसकी अनियमितता है, और ऐसा इन्हीं के बारे में बार बार है ना हमने ना मसूल मंत्री और जो है उनके खाते प्रमुख है, और खाते प्रमुख तक हमने हमारी बात पहुँचाई है कि इसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए, लेकिन कोई भी कार्रवाई नहीं होती है. बारम्बार है ना इनको आश्रय दिया जाता है, प्रश्रय दिया, इस कारण इन पे कार्रवाई न करके जो मजदूर मंत्री बाला साहब थोड़ा थे वो इनमें है ना सहभागी, ऐसा हमारा मत बना हुआ है. इस करके हमें इनका राजीनामा मांगने के लिए आज एक दिन लाक्षणिक उपोषण कर रहे हैं. आज ये हमारा लाक्षणिक उपोषण का पहला टप्पा है. अगर आज भी इन्होंने ना जो है शासन में दखल नहीं दी तो हमें ना बाला साहब थोड़ा इनके घर के पास जाके है ना लाक्षणिक उपोषण करेंगे दूसरे टप्पे में. जळगाव जिल्हा जागृत जनमत यांच्याकडनं हे उपोषण तर राबवण्यात आलेलं आहे, पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा का मागत आहेत? आपल्याकडे महसूलचे अधिकारी असतात, तहसीलदार, कलेक्टर, आमचे नागरिक वारंवार तक्रारी करतात त्यांच्या विरोधात, पुरावेही असतात. जसे दीपक गुप्ताने आता वैशाली इंडियनच्या विरोधामध्ये भुसावळच्या केसमध्ये तक्रार दाखल केली की यांनी शेतीबाबत 19 लाखाचा नजराणा बुडवला आणि कलेक्टरचे पॉवर वापरून त्यांना अलव केलं. तर गुप्तावर त्यांनी विनयभंगाचा आरोप केला, ते सर्वच चुकीचं आहे. मामी याची सिरियस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर संगमनेर जाऊन केली. तर संगमनेरचे जे थोरात साहेब आहेत त्यांनी या प्रश्नाला संरक्षण दिलेलं आहे. परवाच नागपूर नॅट हायकोर्टाचा निकाल लागला की महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोणाची शिफारस नसताना, कोणाची तक्रार नसताना, कामाचा कार्यकाळ पूर्ण नसताना 40 उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या बदल्या केल्या आणि नागपूर नेट कोर्टाने त्या रद्द ठरवल्या. ज्यांचा कार्यकाळ पुरा नाही, तक्रार नाही, त्यांच्या बदल्या थोरात साहेब करतात. आणि ज्या वैशाली इंगे आणि बडगावची माधुरी आंधळे या तहसीलदारांनी भ्रष्टाचार केला हे उघड झालं, कलेक्टर कबूल करतात डाकणे साहेब आणि आपले हे आता राऊत साहेब, तरी त्यांच्यावर कारवाई का होत नाही? आता अर्थ असा आहे आमचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात या तलाठी आणि तहसीलदारांकडनं पैसे घेतात, हे लाभार्थी आहेत, या भ्रष्टाचारात ते सामील आहेत. आणि आम्ही बाळासाहेब थोरातांना आव्हान करतो की तुम्ही समोर या, आम्ही सिद्ध करून दाखवतो. म्हणून आज आम्ही लाक्षणिक उपोषण असं करतोय. माननीय राज्यपाल महोदय आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी बाळासाहेब थोरातांकडनं महसूल खातं काढून घ्यावं आणि कोणी अन्य सक्षम, कार्यक्षम, प्रामाणिक आमदाराकडे ते सोपवावं. जळगाव जिल्हा जागृत जनमत तर्फे हे उपोषण या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे. यांच्या अनेक मागण्या आहेत, त्यासोबतच त्यांची एक मागणी अशी की महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा. जर का राजीनामा नाही मिळाला तर ते महसूल मंत्री यांच्या घराजवळ जाऊन उपोषण करणार आहेत. बघूया येणारी वेळ काय सांगते. तोपर्यंत पाहत राहा धर्मेंद्र राजपूत सोबत, मी गौरी, इंडिया अपटक न्यूज मराठी.